तरुणांनी धम्मकार्याची दुरा आपल्या खांद्यावर घ्या. सुनील थोरात. महाकवी वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी महोत्सव व 66वा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भव्य भीम बुद्ध गीतांचे कार्यक्रम आयोजन. प्रभा मंगलम टाकरखेडा नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अंजनगाव सुरजी येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलजी आठवले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक व सरपंच सुनील भाऊ थोरात, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळवंत वानखडे व तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वानखडे, विजय रायबोले, राजेंद्र डोंगरे, डॉक्टर सुधीर डोंगरे, बीडीओ बाळासाहेब रायबोले, प्राध्यापक डी एन हिरे, भाऊराव वानखडे, प्रवीण पेटकर, रमेश सावळे, भास्कर हिवराळे, तेजस अभ्यंकर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मनोज राजा गोसावी व सुप्रसिद्ध गायिका रीताताई खंडारे व सपनाताई खंडारे यांचा भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे संचालन शिरोमणी इंगळे यांनी केले, तर प्रास्ताविक विजय रायबोले यांनी केले व आभार मनोज मेळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सुप्रसिद्ध गायक धम्मपाल लबडे यांनी केले होते. यावेळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासिका व उपासक उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वीसाठी भूषण रायबोले, किरण वानखडे, प्रेमदास तायडे, मंगेश इंगळे, कैलास वाकपांजर, संगरत्न सरदार, महेश वाकपांजर, प्रमोद खडे, चंद्रशील बर्डे, दीपक वाकोडे, अतुल वाघ, अतुल इंगळे, विशाल पाखरे, मनोहर बोरकर, रामराव सरदार, कवी मनोहर मेश्राम, संजय मेश्राम, बाबाराव खोब्रागडे यांनी सहकार्य केले. एबी न्यूज जनमतसाठी मनोज मेळे, अमरावती जिल्हा प्रतिनिधी, अंजनगाव सुरजी, अमरावती. फुले शाह आंबेडकर विचाराचा प्रचार प्रसार करण्याचं काम ते करतात. नोकरीमध्ये राहून सुद्धा फुले शाह आंबेडकरांचा विचार पोहोचवण्याचं काम आदरणीय राहुलदादा आठवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरावती, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर सुधीर डोंगरे साहेब, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब, बहुजन प्रतिपालक छत्रपति शिवबा, छत्रपति शाहू महाराज, श्री संत गाडगे महाराज, महात्मा जी ज्योतिबाजी फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ, सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि त्या धम्माचा योग्य तो प्रचार करणारा भिक्खू संघ, उपासक संघ यांना त्रिवार पंचांग प्रणामही करतो. या महाकवी वामनदादांच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने, सोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिन 66वा असा संयुक्त कार्यक्रम आज या ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सुनील भाऊ थोरात सरपंच. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.